कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री। तुला गुरुकुल मध्ये तर मला घेऊन जायला खूप आवडेल। सारे गमपा लिटिल चॅम्प्स 9 ऑगस्ट पासून बुधवार ते शनिवार रात्री 9:30 सी मराठीवर। कॉंग्रॅच्युलेशन अगं, बाहेर गेलंस ना मग अशी। हो पण तुम्ही माझे बॉस आहात म्हणून। अच्छा मग एक मिनिट थांब। कॉंग्रॅच्युलेशन सर। थँक यू। तुम्ही एक जबरदस्त बॉस आहात आणि मी तुम्हाला बदलताना पाहिलं। बदलताना ऍज इन एक असा माणूस जो दगड होता, म्हणजे ज्याला कोणाशी काही घेणं देणं नव्हतं, फिलिंग्स नव्हत्या, इमोशन्स नव्हते, असा माणूस आता मला सेन्सिबल वाटायला लागला। म्हणजे ते म्हणतात ना, दगडालाही पाझर फुटतो, ते खरं आहे। करेक्ट। पण अमूल्य, अजूनही मी प्रयत्न करतोय। कसले प्रयत्न? स्वतःला बदलण्याचे। ती म्हणे ना, चेंज इज द ओनली कॉन्स्टंट इन लाईफ, खरी आहे। मुले आधी ना मला वाटायचं की हे जग माझ्याप्रमाणे चाललं पाहिजे, बट आय वॉज रॉंग। आपल्याला जगाप्रमाणे बदलायला हवं, हेच हळूहळू शिकतोय मी। गुड, मला आवडलंय। थँक यू सर। मला तुम्हाला ट्रीट द्यायची। ट्रीट अगं, हे काय मध्येच? तुम्ही सुद्धा दिली होती ना मला कन्हान नदीच्या पुलाचा टेंडर पास झाल्यानंतर, मुंबईला घेऊन गेला होता। तसं आता मला तुम्हाला ट्रीट द्यायची। ठीक आहे, काय प्लॅन आहे? तुला काय आवडतं? तू काय, तू असं विचारतेस काय? सरप्राईज आहे ना, जसं मी दिलं होतं। हो पण तू आधी सांग ना, म्हणजे जसा मला समुद्र आवडतो तसं तुला काय आवडतं? माउंटन्स। म्हणजे मला ना असं उमराच्या टोकावर जायचंय आणि तिथून जंप। आत्महत्या करायची आहे का तुला? अगं तसं नाही, आय मीन डोंगराच्या टोकावर जायचं, तिथून जंप करायचं आणि मस्त असं हवेत तरंगत राहायचं, सगळं विसरून जायचं आणि वरून ना सगळं जग असं छोट छोट दिसत, खूप मजा येते। मग तर तुला आहे ना हिमाचललाच घेऊन जायला बेस्ट आहे। आता 1:15 झालं, 4 ची फ्लाईट आहे, लगेच निघूया। ए पण हिमाचल जरा जास्त नाही होणार का? ए मग इथे रामटेकला जाऊया। नाही नाही नको, रामटेक खूपच जवळ होईल। नाही तू थांब, तू मला विचार करू दे, पण तुझी ट्रीट नक्की। डन, डील। डील। तर वेदांत, आम्ही एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय आणि तुला तो सांगायचा। बोर्ड मीटिंग मध्ये डिस्कशन झालं पाहिजे, तुम्ही डायरेक्ट निर्णय घेतला। वा, चांगलं झालंय गुप्ते। प्रोटोकॉल वगैरे कंपनीच्या भल्यासाठी काही निर्णय आम्हाला घ्यावे लागतात आणि त्या कंपनीच्या मालक आहेत, त्यांना हवा तो निर्णय त्या घेऊ शकतात। काय निर्णय घेतलाय वेदांत? हे बघ, निर्णय सांगण्याआधी मी तुला एक सांगेन की तू सगळं नीट ऐकून घे आणि मग बोल। आमचा निर्णय तुझ्या आणि कंपनीच्या भल्यासाठीच आहे आणि मुख्य म्हणजे
हा निर्णय आम्ही खूप विचार करून घेतलाय. ओके बोल. माझ्या वतीने पुरुषोत्तम सांगतील निर्णय. काय आम्ही तुझा कारभार बघतोय बरेच दिवस झाले. ठीक आहे तू हुशार आहेस, टॅलेंटेड आहेस, सगळं ठीक आहे, पण कुठल्याही एका माणसामुळं कंपनी चालत नाही. कंपनीचं काम चालतं ते टीम वर्कवर. पण तुझं काम बघितलं आम्ही, आम्हाला असं वाटलं की बुवा तुला एका चांगल्या हुशार मदतनीसाची गरज. मॅडमचा निर्णय असा आहे की इथे ऑफिसमध्ये एक नवीन सीईओ काम करेल. अर्थातच नवीन सीईओ तुला रिपोर्ट करेल आणि तूही सीईओला सहकार्य करावंस अशी माफक अपेक्षा आहे आमची. मला असं कळलंय की तुमच्या VW इन्फ्राला नवीन सीईओ ची गरज आहे. हे बघा, अशी काही रिक्वायरमेंट नाहीये आणि मी वेदांत वानखडे स्वतः सीईओ आहे आणि मला कोणाचीच गरज नाही. अगं कोणीतरी मलाच कॉल केला आणि विचारत होते की VW इन्फ्रा मध्ये सीईओ च्या पोझिशन साठी रिक्रुटमेंट सुरू आहे का. म्हणजे आई खोटं बोलली माझ्याशी. हे सगळं कधीपासून सुरू होतं आणि मला आज कळतंय हे सगळं कशासाठी केलं जात आहे. मी कंपनी नीट सांभाळत नाहीये म्हणून कष्टाने मी ही कंपनी उभी केली, वाढवली आणि आई आता या पुरुषोत्तमचा ऐकते. काय वेदांत वानखेडे, बोलवायचं का आपल्या नवीन सीईओला? गुप्ते बोलाव त्यांना. हो सर. वेदांत, मग तुला काय वाटतंय ह्या निर्णयाबद्दल? माझं काही म्हणणं नाही. तुमचा निर्णय तर ऑलरेडी झालाय. येत आहेत मॅडम. गौरी गाणे म्हणायची, कुठं पण गाणे म्हणायची, तिला तो छंदच लागला. मी जर सिलेक्ट झाली तर सर्वात जास्त खुशी माझ्या आईला मिळेल. ही मुलगी जी जगते फक्त गाणं. अजून एक वैशाली मॉडेल इथे दिसते, ही पोरगी एकदम झकास गायली. सारे गमप लिटिल चॅम्प्स 9 ऑगस्ट पासून बुधवार ते शनिवार रात्री 9:30 सी मराठी वर. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.